बीआरएस पक्षाच्या वतीने आज ठाणे शहरामध्ये वाढती महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या याविरुद्धात जोरदार आंदोलन करण्यात आलं. बीआरएसचे नेते श्री हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली आज हे आंदोलन करण्यात आलं. राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात महागाई वाढते आहे, बेरोजगारी तसंच शेतकऱ्यांच्या आत्महत्या या विषयांकडे सरकारचं संपूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. या विषयांवर लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही निदर्शनं करण्यात आली. यावेळी बोलताना श्री हरिभाऊ राठोड यांनी राज्य तथा केंद्र सरकारवर सडकून टीका केली. या देशाचा अर्थव्यवस्थेचा कणा कृषी आहे, शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं, पण सध्या हाच बळीराजा भिकेला लागला आहे. शेतमालास भाव मिळत नसल्याने शेतकरी आत्महत्या करत आहे, अशीच अवस्था तरुणांची देखील आहे. याकडे श्री हरिभाऊ राठोड यांनी लक्ष वेधलं. सुशिक्षित बेरोजगारांना 5,000 रुपये दरमहा महागाई भत्ता देण्यात यावा, नाका कामगार तथा असंघटित इमारत कामगार यांचे नाक्यानाक्यावर सरकारच्या वतीने शिबिर लावून नोंदणी करण्यात यावी, घरेलू कामगार यांची शासन आपली दारी या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यात यावी, या आणि इतर मागण्या यावेळेस करण्यात आल्या. आणि अशा पद्धतीने जे चालू आहे ते लोकांना पटलेलं नाही, सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे, महागाईने त्रस्त आहे, बेरोजगारी आहे, या ठिकाणी शेतकरी त्रस्त आहे, शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मदत करायला पाहिजे, शेतकरी हवालदिल झालेला आहे, मागच्या वेळेस कर्जमाफी झाली नाही आहे, अजून त्यांना रेग्युलर लोन मिळत नाही आहे. आणि म्हणून केसीआर साहेबांनी जो हा पक्ष आणलेला आहे, भारत राष्ट्र समिती बीआरएस, हा किसान आज अब की बार किसान सरकार हा नारा देत हा पक्ष पूर्ण देशमध्ये निश्चितपणे या गरिबांना शेतकऱ्यांना आधार दिल्याशिवाय राहणार नाही.